ओके, लास्ट टाइम वी डिस्कस अबाउट द मैन्युफैक्चर लास्ट टाइम वी डिस्कस अबाउट द स्टार्च एंड इन दिस लेक्चर वी आर डिस्कस अबाउट द मैन्युफैक्चर ऑफ द इंडस्ट्रियल स्टार्च. द स्टार्च हैज़ अ मेनी वैरायटी, देयरफॉर द व्हाइट स्टार्च, पोटैटो स्टार्च एंड द कॉर्न स्टार्च. दिस थ्री वैरायटीज वी हैव टू यूज इन द इंडस्ट्रियल स्टार्च. द कॉर्न स्टार्च प्रोडक्शन, द कॉर्न वेट मिलिंग प्रोसेस स्टार्ट विद द प्रोडक्शन ऑफ स्टार्च स्लरी. Means this corn wet milling process is a start with the production of starch slurry. Corn wet milling process क्या करते हैं कि starch slurry की production से शुरुआत करते हैं. This is useful for ethanol, dextrin and the corn star, corn sweetener preparation. म्हणजे corn sweetener preparation, dextrin आणि ethanol preparation साठी आपण corn star चा use करतो. Then the production of the starch slurry. Then the production of starch slurry. That this is the starch slurry production of the starch slurry flow sheet diagram. The flow sheet diagram is production of starch slurry. Then it is provided to the आपल्याला काय करायचं आहे, देन इट इज प्रोडक्शन ऑफ द स्टार्च. आता आपल्याला पाहायचं आहे की स्टार्च स्लरीचं प्रोडक्शन कशा पद्धतीने होतं. ओके, तर त्याच्यामध्ये पहा की स्टार्च स्लरी प्रोडक्शन, द शेल अँड द केरनेल, द शेल अँड द क्लीन केरनेल आर अ प्लेस इन स्ट्रीप टँक्स. म्हणजे तुमचं जे शेल्स असतं आणि क्लीन केरनेल असतं हे आपण स्ट्रीप टँकमध्ये काय करतो, प्रोव्हाइड करतो. अँड द सोक इन वॉटर कंटेनिंग स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2. आणि त्या स्ट्रीप टँकमध्ये जे वॉटर असतं तर त्या वॉटरमध्ये काय कंटेनिंग असतं, स्मॉल क्वांटिटीज ऑफ द SO2 काय असतं त्याच्यामध्ये, SO2. अँड देअरफोर दिस इन दिस स्ट्रीप टँक, देअरफोर द शेल अँड केरनेल आर प्लेस इन स्ट्रीप टँक अँड द सोक इन वॉटर. वॉटरमध्ये ते काय होतं, सोक केलं जातं फॉर द पिरियड ऑफ 24 to 48 hours ॲट द टेम्परेचर. म्हणजे 24 ते 48 तास एक प्रकारे काय करतो आपण, हा पिरियड ऑफ स्टीप टँक्समध्ये वॉटरची काय होते, सोकिंग होते. कशामध्ये, स्टीप टँकमध्ये. ओके, ॲट द टेम्परेचर 10 degree Celsius. टेम्परेचर किती असतं, 10 degree Celsius. देअरफोर फॉर द सोकिंग फॉर द शेल अँड केरनेल आर रिप्लेस इन स्टीप टँक. इन द स्टीप टँक देअरफोर शेल अँड केरनेल आर सोक इन वॉटर कंटेनिंग द स्मॉल कंटेन क्वांटिटीज ऑफ द SO2. देअरफोर द पिरियड ऑफ दिस प्रोसेस इट इज 24 to 48 hours ॲट द टेम्परेचर इज 10 degree Celsius. ड्युरिंग दिस पिरियड द एक्स्ट्रॅक्शन ऑफ सोल्युबल मटेरियल फ्रॉम द केरनेल टेक्स प्लेस. या ज्या पिरियडमध्ये सोल्युबल मटेरियल्स आहे, दॅट इज द पिरियड ऑफ एक्स्ट्रॅक्शन सोल्युबल मटेरियल फ्रॉम केरनेल. म्हणजे या स्टीप वॉटरमध्ये काय होतं की केरनेलमध्ये जे सोल्युबल मटेरियल आहे तर त्या सोल्युबल मटेरियलचं काय होतं, आपण पहिल्यांदा एक्स्ट्रॅक्शन होतं. द मेन फंक्शन ऑफ SO2 इज टू प्रिव्हेंट द फर्मेंटेशन अँड टू सेपरेट द स्टार्च अँड प्रोटीन. तर त्या स्टीप टँकमध्ये जे वॉटर असतं त्या वॉटरमध्ये काय असतं, SO2. दिस SO2's मेन फंक्शन इज टू प्रिव्हेंट द फर्मेंटेशन. फर्मेंटेशन प्रोसेसला प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं, SO2 करते. अँड इट इज ड्रेन फ्रॉम द स्टार्च अँड प्रोटीन. आणि नंतर काय होतं की स्टार्च आणि प्रोटीन सेपरेट करण्यासाठी SO2चा काय होतो, यूज होतो. आफ्टर द प्रोसेस ऑफ स्टीपिंग इज कम्प्लिटेड, आफ्टर द प्रोसेस ऑफ स्टीपिंग इज कम्प्लिटेड, देअरफोर द स्टीप वॉटर इज ड्रेन फ्रॉम द केरनेल अँड इट इज देन कॉन्सन्ट्रेट. नंतर काय होतं की तुमचं जे ही जी प्रोसेस आहे, स्टीपिंग प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर दिस स्टीप वॉटर इट इज अ ड्रेन फ्रॉम केरनेल. केरनेलमध्ये आपण काय करतो, ड्रेन करतो. अँड इट इज देन कॉन्सन्ट्रेटेड, नंतर त्याला काय करतो, कॉन्सन्ट्रेटेड करतो. नंतर कॉन्सन्ट्रेटेड स्टीप वॉटर इज मेनली यूज टू प्रोड्यूस द ॲनिमल फीड प्रोडक्ट. अँड दिस कॉन्सन्ट्रेटेड स्टीप वॉटर इट इज मेनली यूज टू प्रोड्यूस द ॲनिमल फीड प्रोडक्ट. ॲनिमल फीड प्रोडक्ट तयार करण्यासाठी कॉन्सन्ट्रेटेड स्टीप वॉटरचा काय होतो, यूज होतो. अँड इन द नेक्स्ट स्टेप द केरनल आर ग्राउंड इन ॲट्रिशन मिल्क. केरनल आर ग्राउंड इन ॲट्रिशन मिल्क. आणि जे केरनल असतं ते केरनल कुठं प्रोव्हाइड होतो, ॲट्रिशन मिल्कमध्ये. इट हेल्प्स टू लूजन द हल वॉटर इज देन ॲडेड टू द मिल्स प्रोड्युसिंग द मिक्सचर ऑफ पल्प स्लरी अँड होल जम्स. आणि याचा यूज कशासाठी होतं, इट इज अ लूजन द हल वॉटर. हल वॉटर लूज करण्यासाठी याचा काय होतो, यूज होतो. अँड ॲट्रिशनचा मिल्कचा यूज कशासाठी होतो, टू लूज द हल वॉटर. म्हणजे हल वॉटरला लूज करण्यासाठी आपण काय करतो, ॲट्रिशन मिल्कचा यूज करतो. अँड ॲडेड टू द मिल्क्स अँड ॲडेड टू द मिल्क प्रोड्युसिंग द मिक्सचर ऑफ पल्प स्लरी अँड होल जम्स. आणि नंतर
तुमच्या मिल्कमध्ये आपण काय करतो, ॲड करतो. ॲड केल्यानंतर काय होतं, प्रोड्युसिंग द मिक्सचर ऑफ पल्प स्लरी अँड होल जम. पल्प स्लरी आणि होल जमचं जे मिक्सचर येतं ते मिक्सचर तयार करण्याचं काम कशामध्ये होतं, ॲट्रिशन मिल्कमध्ये. दिस स्लरी इज टेकन दी हायड्रोक्लोन सेपरेटर विच रिमूव दी लाइटर जम्स. देअर फॉर दिस स्लरी इट इज प्रोव्हाइडेड इन टू दी हायड्रोक्लोन सेपरेटर अँड इन द हायड्रोक्लोन सेपरेटर देअर फॉर द लाइटर जम्स आर रिमूव्ड. द जम्स इज देन ड्राइड अँड सोल्ड ॲज फर्दर प्रोसेड इन टू कॉर्न ऑइल अँड दी जम ऑइल. दिस जम्स इज अ ड्राइड इन द ड्राइंग प्रोसेस अँड सोल्ड ॲज अ फर्दर प्रोसीड इन टू दी कॉर्न ऑइल अँड द जम मिल. म्हणजे कॉर्न ऑइल आणि जम मिल सोल्ड करण्यासाठी आपण काय करतो, या लायटर जमचा यूज करतो. देन दिस कॉर्न ऑइल कॅन बी आयदर रिफाईन टू मेक दिस सॅलड ऑइल ऑर दी कुकिंग ऑइल. दिस कॉर्न ऑइल इज अ कॅन आयदर रिफाईन टू मेक दिस सॅलड ऑइल ऑर कुकिंग ऑइल. म्हणजे सॅलड ऑइल आणि कुकिंग ऑइल म्हणून आपण कॉर्न ऑइलचा काय करतो, यूज करतो. द जम मिल इज अ यूज इन द प्रोडक्शन ऑफ ॲनिमल फीड्स. हे जे जम मिल्स आहे तर दॅट जम मिल्स यूज इन द प्रोडक्शन ऑफ ॲनिमल फीड. ॲनिमल फीडच्या प्रोडक्शनमध्ये जम मिल्सचा काय करतो, आपण यूज करतो. दिस इज अ रिमेंडर ऑफ द केअरनल, द हल ऑफ ग्लुटन. हे एक प्रकारचं काय आहे की रिमेंडर ऑफ दी केअरनल टू हल अँड ग्लुटन इज अ सेंट थ्रू ॲडिशनल सिरीज ऑफ द ग्राइंडिंग अँड स्क्रीनिंग प्रोसेस. आणि नंतर कुठं सेंड करतो आपण, सिरीज ऑफ ग्राइंडिंग अँड स्क्रीनिंग प्रोसेसमध्ये ग्लुटनला काय करतो, आपण सेंड करतो. आफ्टर पासिंग थ्रू द ग्राइंडिंग मिल द हल पार्टिकल आर होल्ड ऑन स्क्रीन वाईल द ग्लुटन अँड स्टार्चेस पार्टिकल आर पासेस थ्रू. आणि पासिंग आफ्टर द पासिंग थ्रू द ग्राइंडिंग व्हील, म्हणजे ग्राइंडिंग व्हीलमध्ये पासिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये जे हल पार्टिकल असतात, दॅट हल पार्टिकल्स इज अ होल्ड ऑन स्क्रीन. स्क्रीनवर काय होतात, ते होल्ड होतात. व्हाईल द ग्लुटन अँड द स्टार्च पार्टिकल पास थ्रू, आणि त्याच्यामधून ग्लुटन आणि स्टार्च पार्टिकल काय होतात, पास होतात. द रिमेनिंग स्लरी ऑफ द ग्लुटन अँड स्टार्च ऑर द मिल्क स्टार्च इज अ देन सेपरेटेड बाय सेंट्रिफ्युगेशन. आणि उरलेली जी स्लरी आणि ग्लुटोन्स आहे आणि स्टार्च आहे हे कशा थ्रू सेपरेट होतो, सेंट्रिफ्युगेशन मेथड थ्रू. ग्लुटोन इज देन ड्राईड, ग्लुटोन इज देन ड्राईंग. म्हणजे ग्लुटोन जे सेपरेशन होतं सेंट्रिफ्युगेशन नंतर त्याला काय करतो, आपण ट्राय करतो. इट इज देन आयदर सोल्ड ॲज अ कॉर्न ग्लुटन मिल, आयदर सोल्ड ॲज कॉर्न ग्लुटन मिल ऑर इन प्रोड्युसिंग कॉर्न ग्लुटन फीड. कॉर्न ग्लुटन मिल आणि कॉर्न ग्लुटन फीड हे कशामुळे तयार होतं, की कॉर्न ग्लुटन मिल्कमुळे. द स्टार्च स्लरी वॉश्ड, स्टार्च स्लरी इज अ वॉश अँड डी वॉटर युझिंग दी सेंट्रिफ्युजेस. स्टार्च स्लरी काय होते, वॉश होते आणि नंतर त्याला काय केलं जातं, डी वॉटर करतो आपण. नंतर फिल्टर अँड सेंट्रिफ्युगेज अँड फॉर्म दी स्टार्च, आणि काय फॉर्म होतं, स्टार्च फॉर्म. ओके, दिस इज द प्रोडक्शन ऑफ स्टार्च स्लरी. नेक्स्ट इज प्रोडक्शन ऑफ दी स्टार्च अँड डेक्सट्रीन. दिस इज अ फ्लोशीट डायग्राम ऑफ प्रोडक्शन ऑफ दी स्टार्च. दॅट इज अ स्टार्च स्लरी प्रोव्हाइडेड टू मॉडिफिकेशन टँक्स, प्रोव्हाइड टू ड्रायर अँड फॉर्मेशन ऑफ मॉडिफाइड स्टार्च. द ड्रायर, देन इट इज प्रोव्हाइड टू डेक्स्ट्रीन रोस्टर, देन इट इज फॉर्मेशन ऑफ डेक्स्ट्रीन इन द ड्रायर, देअरफॉर इट इज फॉर्मेशन ऑफ दी अनमॉडिफाइड स्टार्च. द स्लरी इज अ पास थ्रू दी स्टार्च ड्रायर, स्लरी इज अ पास थ्रू स्टार्च ड्रायर टू प्रोड्यूस दी अनमॉडिफाइड कॉर्नस्टार्च. ही जी तुमची जी स्लरी, ही स्लरी आपण कशामध्ये प्रोव्हाइड करतो, स्टार्च ड्रायरमध्ये काय करतो, प्रोव्हाइड करतो. आणि काय फॉर्मेशन होतं, अनमॉडिफाईड कॉर्नस्टार्च. इट कॅन बी अंडरगो ट्रीटमेंट विथ केमिकल ऑर एन्झाईम देन पास थ्रू अ स्टार्च ड्रायर टू वाईड व्हरायटी ऑफ अनमॉडिफाईड स्टार्चेस. म्हणजे एक प्रकारे काय की त्याची जी ट्रीटमेंट आहे या स्लरीची, इट दिस स्लरी इज अ ट्रीटमेंट विथ द केमिकल्स ऑर दी एन्झाईम. केमिकल आणि एन्झाईम बरोबर काय करतो, आपण या अनमॉडिफाईड कॉर्नस्टार्चची ट्रीटमेंट करतो. अँड देन पास थ्रू दी स्टार्च ड्रायर, नंतर कशामध्ये प्रोव्हाइड करतो, आपण स्टार्च ड्रायरमध्ये प्रोव्हाइड करतो. टू फॉर्मेशन ऑफ वाईड व्हरायटी ऑफ दी मॉडिफाईड स्टार्चेस, वाईड व्हरायटी ऑफ मॉडिफाईड स्टार्चमध्ये फॉर्मेशन होतं. दिस ॲसिड थिन स्टार्चेस आर थिन बाय द ट्रीटमेंट विथ डायल्यूट मिनरल ॲसिड रिझल्टिंग इन पेस्ट विथ द डिक्रीजिंग विस्कॉसिटी. म्हणजे ॲसिड थिन स्टार्चेस काय होतात, की इट इज अ थिन बाय ट्रीटमेंट विथ डायल्यूट मिनरल्स ॲसिड. हे मिनरल ॲसिडपासून सुद्धा हे ॲसिड थिन स्टार्चेस काय होत नाही, डॅमेज होत नाही. इट रिझल्टिंग द पेस्ट विथ द डिक्रीजिंग विस्कॉसिटी. विस्कॉसिटी काय होते, डिक्रीजेस होते. द कॅटोनिक अँड द हायड्रॉक्सिल इथिल स्टार्चेस आर स्टॅबिलाइज अगेन्स्ट जेलिंग रिॲक्टिंग विथ दी मोनोफंक्शनल रिएजंट. म्हणजे या स्टार्च प्रोडक्शनमध्ये कॅटोनिक आणि हायड्रॉक्सिल इथिल स्टार्चेस जे असतात ते काय करतात,
इट इज अ स्टॅबिलाइज्ड अगेन्स्ट दी जेलिंग, म्हणजे जेलिंगच्या स्टॅबिलाइज हे दोन्ही पण काय करतात, त्या जेलिंगला स्टॅबिलाइज करतात बाय रिॲक्टिंग विथ द मोनोफंगल रिएजंट. मोनोफंगल रिएजंट बरोबर काय होते, रिॲक्ट होते. द स्टार्च हॅज मोर स्ट्रेंथ, तुमच्या स्टार्चची स्ट्रेंथ कशी असते, मोर स्ट्रेंथ. द स्टार्च ॲसिटेट प्रोड्यूस बाय द ॲसिटिलेटिंग स्टार्च स्लरी विथ द ॲसिटिक एनहाइड्राइड ऑर द व्हिनिल ॲसिटेट रिड्यूस द टेंडन्सी ऑफ द स्टार्च टू दी सॉलिडिफाइड. म्हणजे ही जी स्टार्च आहे, दॅट स्टार्च इज इज प्रोड्युसिंग दी ॲसिटिलेटिंग स्लरी अँड द ॲसिटिक एनहाइड्राइड्स ऑर द व्हिनिल ॲसिटेट डिस रिड्यूसेस द टेंडन्सी ऑफ स्टार्च टू सॉलिडिफाइड. म्हणजे जे स्टार्च सॉलिडिफाईची जी टेंडन्सी हळूहळू तयार करत जातात, त्याची जी टेंडन्सी, ती टेंडन्सी काय होते, कमी होते. द डेक्स्ट्रिन आर प्रोड्यूस बाय पासिंग थ्रू दी स्लरी, डेक्स्ट्रिन आर प्रोड्यूस बाय दी पासिंग थ्रू स्लरी. Therefore, through the starch dryer and then roasted with the without acid or alkaline catalyst. Therefore, the dextrin produced by this process, the process is low viscosity soluble in cold water. म्हणजे dextrin produced by this process, the low viscosity soluble in cold water. म्हणजे dextrin मध्ये जे low viscosity of product असतील किंवा मटेरियल असेल, ते मटेरियल कशामध्ये सोल्युबल होतं, कोल्ड वॉटरमध्ये. इट हॅज द लेस टेंडन्सी टू जेल मोर द रिड्युसिंग पॉवर द ऑर्डिनरी स्टार्च अँड दे हेन्स जनरली यूज ॲज अ ॲडेज. म्हणजे ॲज अ ॲडेज म्हणून सुद्धा आपण डेक्स्ट्रिनचा काय करतो, यूज करतो. ओके, नेक्स्ट टाइम वी डिस्कस अबाउट दी व्हाईट पोटॅटो स्टार्च.